मागील 1.5 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित झालेला आहे. या संपूर्ण काळात संचारबंदी आणि शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व जनता आपापल्या घरांमध्ये राहून सरकारला सहकार्य करत आहे. अशातच ग्रामीण भागातील काही किरकोळ दुकानदार बेभाव चढाओढीने जीवन आवश्यक वस्तू विकत आहे. यासोबत गुटखा, पेट्रोल, तंबाखूची विक्री घरातून चोरट्या मार्गाने देखील चालू असून ही चाललेली लूट कुठेतरी थांबवावी आणि गरीब जनतेला किराणा माल कमी पैशाने मिळावा अशी मागणी वाशिम शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कवर यांनी केली आहे. प्रतिनिधी गोपाल व्यास, महाराष्ट्र टाइम्स 1, वाशिम. किरकोळ दुकानदार यांनी प्रत्येक वस्तू मागे 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपयापर्यंत भाव वाढवलेले आहेत आणि या माध्यमातून ग्रामीण भागात जनतेची जी जनता कष्ट करून मोलमजुरी करून जगते, आज 1.5 महिन्यापासून ती घरात आहे आणि या संकटाशी सामना करत आहे, सरकारला सहकार्य करत आहे, परंतु काही नफेखोरी करणारे, समाजाशी गद्दारी करणारे लोक या कठीण प्रसंगाचा सुद्धा फायदा उचलत आहेत, नफेखोरी करत आहेत. आणि कोणी एखाद्या नागरिकाने जर याच्याबद्दल विचारलंच तर ते या भाषेत उत्तर देतात की आम्हाला ठोक व्यापाऱ्याकडूनच भाव वाढवून आलेले आहेत, आम्ही त्याच भावात हे विकणार, घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला कुठून जिथून मिळत असेल तिथून घ्या. तर अशी ही या मजबुरीचा फायदा ही काही किराणा दुकानदार असतील, काही लोकांनी विनापरवानाच आपल्या घरात काही मसाल्याचे पदार्थ, पाकिटबंद पदार्थ, बिडी, सिगारेट, गुटखा, पेट्रोल ह्या वस्तू पण ही लोक विकत आहेत आणि त्या माध्यमातून जनतेची एक प्रकारे लूटच ग्रामीण भागात चालू आहे. तर ही जी चाललेली लूट आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे, हे मी या माध्यमातून सर्व जबाबदार संबंधित जे अधिकारी असतील त्यांना एक विनंती करतो की कृपया या दुकानदारावर ते किरकोळ असतील आणि जर ते